आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्री गडबा डेव्हलपर्स. नाशिक जिल्ह्यात लहान मुलीचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात ओझर पोलिसांना यश आलं असून बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलीची सुटका केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ही मोठी कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या एप्रिल महिन्यात ओझर येथून बेपत्ता असलेली दुसरी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही ओझर पोलिसांना मिळाली असून तिला मध्य प्रदेशमधील भगवानपुरा येथून बुधवारी ताब्यात घेतला असल्याची माहिती ओझर पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी दिली आहे. याआधी ओझर गुन्हे शोध पथकाने एका मुलीची सुटका करतेवेळी दुसरी बेपत्ता मुलगी कुठे आहे याचा तपास करून ठेवला असल्यानं सर्व अडचणींवर मात करत दुसऱ्या मुलीची ही सुटका करण्यात आली आहे. ओझर पोलिसांना यश मिळालंय. येथील अल्पवयीन मुलींचे अपहरण झालेल्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. जिल्ह्यात लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीणमधील ओझर येथील पोलिसांना यश आलंय. नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून पोलिसांनी केलेल्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ओझर शहरातून 3 महिन्यात 2 मुलींचं अपहरण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ओझरमधीलच एका महिला पैशासाठी हे काम करत असल्याचं उघडकीस आलंय. दुसऱ्या मुलीची सुटका करण्यासाठी ओझर पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे. 3 महिला आणि 2 पुरुष आरोपी यांना याआधी अटक करण्यात आली आहे. रुपाली सोमनाथ शिंगाडे. कधी अपहरण झालं तुमच्या? 7 एप्रिलला. कधीपासून ती इथं नाही? 7 एप्रिलपासून नाही इथं. कोणी अपहरण केलं होतं? आमच्या इथली एक महिला आहे. तुम्ही शोध घेतला होता का? हो, तिचा शोध बी घेतला आम्ही, सगळं केलं. पण मग कंप्लेंट बी केली पोलीस स्टेशन, ओझर पोलीस स्टेशनला. अल्पवयीन मुलीला पोचलावून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून, त्या नोकरीचं आमिष दाखवून, त्यांना जाळ्यामध्ये फसवून पोचलावून पळवून न्यायचे गुन्हा 23 तारखेला दाखल झाला. 17 गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय SP साहेब, माननीय सचिन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशनचे तपासपथक हे प्राप्त माहितीच्या आधारे सुरुवातीला शिरपूर या ठिकाणी गेले. तिथून सदर मुलगी ही गुजरात येथे बडोदा येथे असल्याचे खबर मिळाले. तिथून गुजरात मुलगी गेल्यानंतर सदर मुलीला यातील आरोपितांनी ही पुढे पाठवले व त्या अनुषंगाने आम्ही MP येथील भुकनगाव या गावी पथक गेले. त्या ठिकाणी तांत्रिक माध्यमांचा उपयोग करून व त्यांचं जे लोकेशन आम्ही ट्रॅस करून यातील अपहरण मुलीस आम्ही ताब्यात घेतली आणि सदर मुलीला पुसलावून पळवून नेणारे 3 महिला आणि 2 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना 9 गुन्ह्यात अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आदरणीय SP साहेबांच्या आदेशाने पुन्हा दुसरं पथक तयार करून MP या ठिकाणी पाठवण्यात आलं. सदर पथकाने सुद्धा MP येथे जाऊन ओझर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील एक अल्पवयीन मुलगी एप्रिल महिन्यामध्ये गेलेली होती, तिला देखील आज पहाटे ताब्यात घेतलं आहे. तिला फूस लावून बळजबरी लग्न करणारा इसमाक आम्ही ताब्यात घेतलं आहे व त्यास 9 मुलांना आम्ही अटक केलेली आहे. सुखरूपपणे आम्ही ताब्यात घेतलेल्या मुलीने तिच्या दबावामध्ये सांगितले की तिला फूस लावून लग्नाचे आम्ही दाखवून जोरजबरशीने तिला त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेले होते. तसेच अटक आरोपिताकडे केलेल्या चौकशीमध्ये अशाच प्रकारचे पंचवटी पोलीस स्टेशनमधील एका अल्पवयीन मुलीला त्यांनी फूस लावून पळवून उज्जैन या ठिकाणी नेले असल्याचे निष्पन्न होत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनच्या मुलीस देखील शोधून काढण्यासाठी देखील मोहीम सुरू आहे. सदरचा तपास हा आदरणीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आम्ही करत आहोत. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी सद्दाम पिंजारी, ओझर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.